रसिको नमस्कार, स्वच्छंद आरोग्य प्रस्तुत सदाबहार सुमधुर गीतांची ही संध्याकाळ चलो दिलदार चलो। ऍक्च्युअली या कार्यक्रमाचे कितीतरी थिएटर शोज झाले आहेत आणि त्याला आपल्यासारख्या सुज्ञ रसिकांचा खूप सुंदर असा प्रतिसाद लाभला आहे। आता देखील कोरोना प्रादुर्भावामुळे स्वच्छंद आणि आरोग्य प्रस्तुत असे जे काही ऑनलाईन कार्यक्रम होत आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाला देखील आपण असा छानसा प्रतिसाद देत आहात, त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच आपण सर्व रसिकांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते। आणि आजच्या ह्या हिंदी युगल गीतांच्या कार्यक्रमात मी विद्या नितीन स्वच्छंद आरोहीतर्फे आपण सर्वांचं स्वागत करते। पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, चारो ओर थोडा बहुत टेन्शन है, मगर इसी टेंशन के लिए तो म्यूजिक इज द बेस्ट सॉल्यूशन। संगीत चाहे वो शास्त्रीय हो, उपशास्त्रीय हो या फिल्मी हो, एक ऐसी कारगर दवा है जो सारे तनाव बेचैनी अकेलेपन को दूर करती है और एक अलग ही दुनिया में हमें ले जाती है। इसीलिए तो आज का ये कार्यक्रम चलो दिलदार चलो। आइए चलते हैं थोड़ी देर के लिए इन प्यार भरे सुनहरे नगमों के संग संगीत की इस अनोखी दुनिया की में समा जाते हैं। प्रोग्राम का ये पहला मस्ती भरा नगमा फ्रॉम द फिल्म परवरिश। मस्ती भरा है समा, हम तुम है दोनों यहाँ, पर्दे पर खूबसूरत माला सिन्हा और राज कपूर, मस्ती भरी आवाज मन्ना दा और लता जी की, म्यूजिक दत्ताराम जी का, और आपके लिए इस नगमे को पेश कर रहे हैं प्राध्यापक रविंद्र एंड मैडम आरती आठले जी।
से भरा है समां, हम तुम हैं दोनों यहाँ। आँखों में आ जा, दिल में समा जा, झूमे जमीं आसमां, मसीह भरा है समां। क्या बात है, 1958 का ये क्लासिक ड्यूएट, ये जो है ये फिल्मी जगत का स्वर्णिम काल इसे कहा जाता है, व्हेन मेलोडी वाज क्वीन। वैसे देखा जाए तो इसी दौर में एक से बढ़कर एक मेलोडियस गीतों का निर्माण हुआ, जिनकी मिठास अभी भी इतने सालों के बाद भी हमारे दिलो दिमाग पर कायम है, और इसका श्रेय जाता है इन खूबसूरत कंपोजिशन को और इनके निर्माता अलौकिक प्रतिभा के महान संगीतकारों को। इनमें से ही एक नाम है संगीतकार सलील चौधरी जी का, कंपोजर एट पार, संगीतकारों के संगीतकार। और उन्हीं का ही ये प्यारा सा अगला ब्लैक एंड वाइट क्लासिक कंपोजिशन है, जिसके बोल लिखे हैं शैलेंद्र जी ने, और लता जी और तलत जी की तलम आवाज का ये प्यारा सा रिमझिम का गीत। सुहानी देखो तेरी नींद, मेरे सुनो जरा हवा कहे क्या, सुनो तो जरा जिंगर बोले चिक्की मिक्की चिक्की मिक्की, रिम झिम के ये प्यारे प्यारे गीत लिए।
हाथों में मेरे तेरा हाथ रहे, दिल से जो निकली है वो बात रहे। हाथों में मेरे तेरा हाथ रहे, दिल से जो निकली है वो बात रहे। मेरा तुम्हारा सारी जिंदगी का साथ रहे। आहारी जिंदगी ये प्यारे प्यारे सुहानी देखो प्रीत की, गीत मेरे सुनो जरा हवा बहे क्या, सुनो तो जरा सिंगर बोले चिकी मीकी रिम रिम के ये प्यारे प्यारे गीत लिए। स्वर्णिम काल के खूबसूरत स्वर्णिम कंपोजिशन, इसी स्वर्णिम काल के दौरान के और एक रिवोल्यूशनरी लीजेंडरी संगीतकार थे ओपी नैयर साहब, जिन्हें रिदम किंग के नाम से सराया जाता है। उनके संगीत का अनोखा लुभावना अंदाज हमें देखने को मिलता है 1962 की बॉक्स ऑफिस हिट फिल्म एक मुसाफिर एक हसीना में। इस फिल्म के वैसे देखे जाए तो सभी गाने सुपर डुपर हिट हुए, जैसे कि आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी, और मैं प्यार कर रही हूँ। इस गीत को लिखा था राजा मेहंदी अली खान ने। तो आइए चलते हैं इस प्यार के राही के संग इस अगले सुरीले सफर पर। आप
खरं तर एखाद्या गाण्याचं देखील नशीब असू शकतं का असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे होय, नक्कीच. आणि ते गीत आहे जिल मिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा. कित्येक प्रेमी युगलांच्या ओठावर चिरकाल वास्तव्यास असलेलं हे गीत. ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा असं म्हणत कित्येकांनी या गीताबरोबर आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवली आणि ती साकारली देखील. विलक्षण प्रतिभेचे गीतकार आनंद बक्षी यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या हृदयातले भाव या लेखणीतून उतरवले आहेत म्हणूनच तर त्यांना आम आदमी गीतकार असं म्हटलं जायचं. आणि तितकाच या गीताला सुंदर असा स्वरसाज लाभला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि पडद्यावर जोडी धर्मेंद्र आणि राखी अशी ही सुंदर जोडी चित्रपट जीवन मृत्यू 1970 साल. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल बरसता सावन होगा.
दो प्यार भरे दिलों का ये प्यारा सा सपना, ये प्यारी सी गुफ्तगु। वैसे देखा जाए तो इस प्यार मोहब्बत की गुफ्तगु की शुरुआत होती है आँखों ही आँखों के इशारों से, और फिर एक खूबसूरत मोड़ पर आके कहती है, ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं, और फिर हमें साहिर जी की इस शायरी का यकी हो जाता है। कौन कहता है, साहिर साहब कहते हैं, कौन कहता है मोहब्बत की जुबा नहीं होती, कौन कहता है मोहब्बत की जुबा नहीं होती, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है, और फिर इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं। साहिर जी की ये प्यारी सी रचना, जिसके कंपोजिशन है द ग्रेट कंपोजर हृदयनाथ मंगेशकर, लता दीदी और सुरेश जी की आवाज़, और आपके लिए प्रस्तुत कर रहे हैं आरती जी और रविंद्र जी। Thank you.
तुम्हारे नरम नाजुक होंठ जिस दम मुस्कुराते हैं, तुम्हारे नरम नाजुक होंठ जिस दम मुस्कुराते हैं। बहारें झेपती है फूल खिलना भूल जाते हैं, कह देती है सब बातें जो कहना भूल जाते हैं। आपलं छान सुंदर हिंदुस्थानी रागदारीवर आधारित ओल्ड क्लासिक फिल्मी म्युझिक। खरं तर यामध्ये संगीतकारांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, आणि संगीतकार म्हटले की त्यांचं ऑर्केस्ट्रेशन, त्यांचा वाद्यमेळ। ऑर्केस्ट्रेशनचं नाव काढलं की आपल्या सगळ्यात डोळ्यासमोर येतं ते म्हणजे LP म्युझिक, अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची खासियतच ही होती की खूप मोठा ताफा त्यांच्या कुठच्याही गाण्याबरोबर असायचा, मात्र एक नक्की की त्या गाण्याचं सौंदर्य अबाधित राहायचं। खूप सारे व्हायोलिन्स, तबले, ढोलक, बासऱ्या इत्यादी सगळं खरं तर ह्या ताफ्यात असायचं, मात्र तरी देखील त्या गाण्याचं सौंदर्य तसंच अबाधित राहायचं। आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजेच हे पुढील गीत, त्यांच्याच खजिन्यातील एक अत्यंत तेजस्वी रत्न म्हणावं असं हे सुंदर गीत, आतून थोडंसं हलवणारं, गलबलायला लावणारं असं हे द्वंद्वगीत एक प्यार का नगमा है। सुरुवातीचा तो व्हायोलिनचा पीस खरं तर हीच LP म्युझिकची सिग्नेचर असते, आणि संतोष आनंद यांचं आयुष्याचं मर्म सांगणारे शब्द, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। Ooh.
एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। क्या बात है, दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, अगर हम चाहे तो प्यार के इन्हीं दो पलों में पूरे जीवन का सुख पा सकते हैं, शायद ऐसा ही कुछ। इसीलिए तो वर्तमान की इस घड़ी को, इस पल को सुनहरा सुरीला बनाने के लिए तो आज का ये चलो दिलदार चलो टाइटल सॉन्ग ऑफ द प्रोग्राम फ्रॉम द फिल्म पाकीज़ा। कमल अमरोही द्वारा लिखित दिग्दर्शित इस फिल्म का, जिस फिल्म का परफेक्शन की मिसाल जिस फिल्म की दी जाती है, ऐसी है फिल्म, और इसी फिल्म का ये पाकीज़ा गीत, जिसके गीत लिखे हैं अपने शायराना अंदाज में कैफ भोपाली जी ने। ना कभी ख़त्म हो उल्फत का सफ़र, चलो दिलदार चलो। चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हमें तैयार चलो। चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, हम ही तैयार
चलो दिलदार चलो स्वच्छंद आरोहीतर्फे अशाच कित्येक दर्जेदार सांगीतिक थीम बेस्ड कार्यक्रमांचं नेहमीच आयोजन केलं जात असतं आणि त्याला आपल्यासारख्या रसिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत असतो. खरं तर ह्यामुळे आमचा हुरूप कित्येक पटीने वाढतो. आजचा देखील ही सुंदर संकल्पना मॅडम आरती आठले यांची खरं तर आहे. त्यांच्या गायकीचा सुंदर असा आविष्कार आपण आत्ता इथून मागे झालेल्या कार्य गाण्यांमधून अनुभवला आहेच. आरोहीच्या संस्थापिका कित्येक सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा उत्साहाने सहभाग असतो. तर अशा मॅडम आरती आठले यांचं खरं तर आपल्या तमाम रसिकांच्या वतीने मी खूप अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद देते की इतका सुंदर कार्यक्रमांची त्यांनी संकल्पना आपल्यापुढे सादर केली आहे. आणि तितकीच मॅडम आरती यांना तोला मोलाची आणि खरं तर आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की दिलदार अशी सुयोग्य साथ लाभली आहे ती म्हणजे प्राध्यापक रवींद्र यांची. प्राध्यापक रवींद्र त्यांचं वर्सटाईल सिंगिंग जे आहे त्याचा आपण खरं तर आविष्कार आत्ता बघितला. वर्सटाईल म्हणजे त्याची वर्सटॅलिटी किती असावी. मन्नाडे, तलत मेहमूद, मोहम्मद रफी, भूपेंद्र, एस पी बालसुब्रमण्यम, सुरेश वाडकर, येसुदास, किशोरजी ह्या सगळ्यांचा आवाज आज त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे असे हे प्राध्यापक रवींद्र. स्वच्छंद ह्या संस्थेचे सर्वे सर्वा कित्येक महत्त्वाच्या पदांवर सध्या ते जबाबदारीच्या कार्यरत आहेत. सामाजिक सांगीतिक अशी ही दोन्ही प्रकारची बांधिलकी ते अतिशय सुरेल पद्धतीने जोपासत आहे असं हे एक सहृदयी व्यक्तिमत्व प्राध्यापक रवींद्र शाळू. तर त्यांनाही आज आपण खूप खूप धन्यवाद देऊयात की त्यांची तितकीच छान अशी सुंदर साथ आज आरती मॅडमला लाभली आहे. आता यानंतर आपण पुढच्या गीताकडे वळूयात. पुढचं गीत आहे 1976 सिल्वर जुबली फिल्म होती मेहबूबा. या फिल्ममधील आनंद बक्षीजी यांचं गीत आहे हे अँड द इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स बाय लीड पेअर हेमा मालिनी अँड राजेश खन्ना अँड द हॉन्टिंग मेलडी मेरे नैना सावन भादो. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे गया
बिजुरी बन कर गगन पे चमकी, बीते समय समय की रेखा मैंने तुमको देखा, ये इश्क जो दूरियों में भी बरकरार रहता है वो इश्क फिर खुदाया इश्क हो जाता है। ऐसे इस इश्क प्यार मोहब्बत के बारे में शायरों ने गीतकारों ने बहुत कुछ लिखा है और इनमें संगीतकारों ने उसे सजाया है, गायकों ने इसमें जान डाल दी है। ऐसे ही गीतकार गीत लिखते गए, संगीतकार उसे सजाते गए और गायक इनमें जान डालते गए। लेकिन लता जी ऐसी एक फनकारा है कि जिनके लिए कलम के जादूगर गुलजार साहब ने, जिन्होंने एक से बढ़कर एक बेहतरीन नगमे लिखे हैं, उन्होंने लता जी की आवाज़ की तारीफ में ये गीत समर्पित किया है। मेरी आवाज़ ही पहचान है, और उनके साथ उतनी ही नायाब आवाज़ के गज़ल के बादशाह भूपिंदर जी की। और फिर लता जी कहते हैं कि सिर्फ मेरी ही नहीं सभी की आवाज़ उनकी खुद की पहचान होती है। आइए सुनते हैं इसी गीत को, द बेस्ट कॉम्पोजिशन ऑफ पंचमदा एंड सुपरहिट जोड़ी धर्मेंद्र हेमा मालिनी जी पर चित्रित ये किनारा फिल्म का खूबसूरत सा ये गीत, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है। पहचान है,
गया रहे। जो गुजर गई कल की बात थी, ओ उम्र तो नहीं एक रात थी, रात का सिरा फिर मिले कहीं, मेरी आवाज ही पहचान गया। दिंडले जहां रात पास हो, जिंदगी की लाज ऊंची कर चलो, याद आए घर कभी जी उदास हो, मेरी आवाज ही पहचान गर याद रहे, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान याद रहे। सम्राज्ञी लता दीदी सरस्वतीचं सुंदर सुरीलं मनमोहक रूप, आणि ह्या रूपाला देखील ज्या स्वर्गीय सुरांची बुरळ पडली, ज्याचं कौतुक करावंसं वाटलं, तो आवाज होता SP बालसुब्रमण्यम यांचा। खरं तर आवाज होता असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतंय, कारण नुकतंच या गाणारा चंद्र असा ज्यांचा उल्लेख करून जायचा, या चंद्राला अकालीच कोरोनामुळे ग्रहण लागलं। जवळजवळ 16 भाषांमधील 40,000+ अधिक गाणी गाणारा हा गाणारा चंद्र एक उच्च कोटीचा कलाकार, उच्च कोटीचं व्यक्तिमत्व, उच्च कोटीचा माणूस। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगुलपणा त्यांच्या प्रत्येक गाण्यांमधून आपल्याला दिसत असे, रादर झिरपत असे। मात्र जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, असंच काहीसं झालं असावं, आणि या खरोखरच या गाणाऱ्या चंद्राला अकाली ग्रहण लागलं। आणि समस्त हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा रादर संपूर्ण भारत आपण या एका खट्याळ लढीवाळ अशा खोल वेदनेच्या गहिऱ्या सच्च्या सुराला मुकला, हे मात्र खरं आहे। याच स्वर्गीय स्वरांना आणि SP पवित्र स्मृतींना आज ही स्वच्छंद आरोहीतर्फे समर्पित अशी ही आदरांजली स्वरांजली। ये वर
जाना
एसपीजी को बिग सैल्यूट देते हुए कहेंगे द शो मस्ट गो ऑन। अगला गीत संगीतकार कल्याण जी आनंद जी इस बेमिसाल भाइयों का है। उनमें से कल्याण जी भी अभी हमारे बीच में नहीं रहे हैं, लेकिन उनके ये गीत, उनका ये खूबसूरत कंपोजिशन एक से बढ़कर एक सुनहरे कंपोजिशंस उन्होंने फिल्मी इंडस्ट्री को दिए हैं। इनमें से ही एक बेहतरीन सुरीली हसीन पेशकश फ्रॉम द फिल्म हसीना मान जाएगी का ये फिल्म गीत है, बेखुदी में सनम उठ गए जो कदम, आ गए आ गए आ गए पास हम। बेखुद सी आवाज़ लता जी और रफ़ी साहब की।
रसिक श्रोते हो नमस्कार. चलो दिलदार चलो हा स्वच्छंद आरोही प्रस्तुत हिंदी युगलगीतांचा कार्यक्रम गेला सवा तास दीड तास आपण ऐकत आहात. ज्याप्रमाणे तुम्ही थिएटरमध्ये आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून आपलं प्रेम व्यक्त करत होतात त्याचप्रमाणे या ऑनलाईन सादर होणाऱ्या कार्यक्रमालासुद्धा आपण नक्कीच आपली उपस्थिती लावली आहे, त्याचा आस्वाद घेत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी जो सादर झाला, या सर्व गीतांचं जे निवेदन आहे, जवळजवळ 12 गाणी आम्ही सादर केली, तर त्या 12 गाण्यांमध्ये जी एक निवेदनाची शृंखला जोडली गेली त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय सुसूत्र अशा पद्धतीनं तुमच्यासमोर सादर झाला. त्या पुण्यातील प्रसिद्ध निवेदिका प्राध्यापिका विद्या नितीन यांनी अतिशय तुमच्यासमोर छान निवेदन असं सादर केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर हा कार्यक्रम सादर होत असताना फक्त गायक गात आहेत किंवा निवेदक तुमच्यासमोर निवेदन व्यक्त करतायत फक्त एवढंच नसतं, फक्त 3 जणांचा कार्यक्रम नसतो, तर त्याच्यामध्ये अनेक जणांचे हात त्याच्यामागे असतात आणि त्यामुळेच तो कार्यक्रम अतिशय प्रेझेंटेबल अशा पद्धतीने तुमच्यासमोर सादर होतो. तर या संपूर्ण कार्यक्रमाचं जे मुख्य व्यवस्थापन आहे आणि खरं श्रेय जे जातं ते माझे मित्र धनंजयजी पुरकर यांना जातं. तर जिथं तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यामुळे हा खरं तर कार्यक्रम सादर होतो आहे. ते प्रसिद्धी पराडमुख असं व्यक्तिमत्व आहे, खूप काही करत असतात, बरंचसं समाजाचं काम करत असतात, समाजकार्य करत असतात, संगीत क्षेत्रातील म्हणजे अत्यंत नामवंत असं व्यक्तिमत्व आहे. बरेचसे संगीत कार्यक्रम ते सादर करत असतात, त्याचं नियोजन करत असतात, पण एक महत्त्वाचा गुण मी त्यांचा जो जोखला आहे तो की प्रसिद्धीपासून ते अतिशय दूर राहतात. माझं नावसुद्धा खरं म्हणजे मी त्यांची क्षमा मागतो आहे की या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं नाव घेतलं आहे, त्यांचा नामोल्लेख केला आहे. ते त्यांचं असं म्हणणं होतं की माझं तुम्ही नावसुद्धा घेऊ नका, तर सर्वांच्या साक्षीने मी त्यांचं नाव घेतो आहे, त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आहे. त्यानंतर इथं कार्यक्रम सादर होत असताना जे व्यवस्थापन केलं गेलं त्या मंजुषा आठवले, ते विद्या वाघ, नितीन यंदे यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर कार्यक्रमाची अतिशय उत्तम अशी ध्वनी व्यवस्था राणे ब्रदर्स यांनी केली. आमचा जो आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे तो
अतिशय चांगल्या पद्धतीनं जो तुमच्या समोर येतो आहे, तुमच्या कानाला जो ऐकू येतो आहे, त्याचं खरं तर मुख्य श्रेय राणे ब्रदर्सना जातं. त्यानंतर गाणी सादर होत असताना जे ग्राफिक्स मागे दिसत आहेत तुम्हाला, अतिशय छान वाटतं आहे ते. म्हणजे खरं तर आमच्या मागे फक्त एक भिंत आहे, म्हणजे त्या भिंतीला बोलकं करण्याचं काम, त्या भिंतीला खरं तर सजीव करण्याचं काम आमचा छोटा मित्र या ठिकाणी प्रदीप डाके, तर तो हे ग्राफिक्स आणि स्ट्रीमिंगचं काम करतो आहे. त्यानंतर राणेंच्या बरोबरीनं हा साऊंड जो ऑपरेट करतो आहे तो माझा मित्र प्रीतम, याचे मनपूर्वक आभार. त्यानंतर याचं व्हिडिओ शूटिंग ज्यांनी अतिशय छान केलं आहे, म्हणजे आम्ही जसे दिसतो ॲक्च्युली त्याच्यापेक्षा कितीतरी छान असं स्क्रीनवर कदाचित दिसत असू, तर याचं श्रेय जातं व्हिडिओ शूटिंग करणारे माझे मित्र राजकुमारजी यांना. त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर एक दोन दिवसातच तुम्ही फेसबुकवरती या कार्यक्रमाचे नक्कीच फोटो बघणार आहात, आणि अतिशय छान फोटो, म्हणजे ते जिवंत वाटावेत असे फोटो तुम्हाला दिसतील. तर त्या फोटोचं श्रेय माझे मित्र नागांना झलकी यांना जातं. त्याचबरोबर ते कार्यक्रमाची जाहिरातसुद्धा करत असतात आणि सर्वांपर्यंत कार्यक्रम कसा पोहोचेल त्याची ते खबरदारी घेत असतात. तर सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. शुभरात्री. चलते चलते सुनते सुनते सुरीले सफर के इस आखिरी पड़ाव तक तो हम आ पहुंचे हैं, लेकिन ऐसे ही एक से बढ़कर एक नगमों के संग, गीतों के संग, अलग अलग बेहतरीन थीम्स के संग मिलते रहेंगे, जरूर मिलेंगे. तब तक कीप वॉचिंग, कीप लाइकिंग. पैंडेमिक सिचुएशन है, सो अपना खुद का, अपनों का ख्याल रखो. स्टे सेफ, स्टे ट्यून. और अभी प्रोग्राम का ये आखिरी गीत, लेकिन उससे पहले आज का ये सदाबहार प्रोग्राम जहाँ इसका लाइव स्ट्रीमिंग हो रहा है, वो एलिजियम स्टूडियो, उनके सभी टीम मेंबर्स का मैं धन्यवाद करती हूँ स्वच्छंद आरोही की तरफ से. और स्वच्छंद आरोही की तरफ से ही ये प्रोग्राम का आखिरी गीत, ये आखिरी गुजारिश. जब शाम ढले आना, जब दीप जले आना, संकेत मिलन का भूल न जाना. मेरी
जब दीप जले आना, जब शाम ढले आना। Thank you.